भारतीय जनता पक्षाचे बेळगाव उत्तरचे माजी आमदार एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यावेळी त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुका संदर्भात आपण इच्छुक आहात का असा प्रश्न केला असता त्यांनी कुमुदा टीव्हीला काय सांगितले ते पहा। बेंडके साहेब, आता कर्नाटकाचा विधानसभा परिषद निवडणूक झाली आहे, आता चर्चा आहे फक्त ती 2024 च्या निवडणुकीची आणि त्यामध्ये लोकसभाची। तर तुमचे आता चर्चेमध्ये तुमचं नाव सर्वत्र चर्चा होत आहे, तर तुम्ही इच्छुक आहेत का? मी इच्छुक पण आहे आणि त्याचबरोबर जवळपास ह्या भागामध्ये माझा जो संपर्क जुना आहे त्या संपर्काचा जर आज विचार केल्यानंतर मी एक पक्का उमेदवार या भागाचा म्हणायला हरकत नाही येत्या लोकसभामध्ये। आणि शेवटी हायकमांडचा निर्णय महत्त्वाचा असतो आहे, हायकमांड जो निर्णय देईल त्याला आम्ही मानून मी तरी इच्छुकच आहे। आणि इच्छुक असताना जरी कोणाला दुसऱ्याला तिकीट दिले तरी त्याच्यासाठी निवडून देण्यासाठी पण प्रयत्न करण्याची जबाबदारी माझी आहे, पण पहिल्यांदा माझा क्लेम आहेच आणि मी प्रयत्न करणार। कारण तुम्ही 5 वर्ष MLA म्हणून काम केलेलं आहे आणि बराच अनुभव तुम्हाला आहे, पण कशा पद्धतीनं तयारी काय आहे का तुमची? तयारी म्हणजे मी जवळजवळ आमदार असू दे नसू दे गेले 20 ते 25 वर्ष समाजसेवा, मग कुठल्या लहानशा लहान कार्यकर्त्यांचा कार्यक्रम असू देत, घरगुती कार्यक्रम असू देत, सामाजिक कार्यक्रम असू देत, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा एक कट्टर कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत मी काम केलं आहे। आणि याकडे जर लक्ष दिलं तर मला वाटतं हायकमांड याचा नक्कीच विचार करेल। आणि आजपर्यंत मला वाटतं आहे सुरेश अंगडी साहेब असू देत आणि वेगवेगळ्या ह्या क्षेत्रातल्या आमदारांबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये मी याच्या अगोदर फिरलेलो आहे, त्यामुळे प्रत्येक मतदारसंघाशी आमचा संपर्क असल्यामुळे सन्माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली होणारी ही निवडणूक आहे आणि त्यामुळे हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असल्यामुळे उमेदवार हा पक्का निवडून येणारच आणि मला जर तिकीट मिळालं तर 100% मी ह्या भागातून निवडून येण्याची शक्यता आहे। कुमुदा टीव्ही, ब्युरो न्यूज, बेळगाव।